अंत्रोळीकर नगर येथील पुष्पस्नेह मंगल कार्यालयाला लागून ते अमन चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या युद्ध पातळीवर चालू आहे. याच रस्त्यावर महाराणा प्रताप झोपडपट्टी आहे. या परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या सामान्य गोरगरिबांचे घर पाडून महापालिकेला हा रस्ता तयार करणार अशी भीती काही असंतुष्ट लोक झोपडपट्टी वासियांना दाखवत आहेत. यामुळे महाराणा प्रताप झोपडपट्टीत एकच खळबळ उडाली आहे. अतिक्रमण न काढत उपलब्ध आहे त्या जागेवरच रस्ता तयार करावे अशी मागणी येथील झोपडपट्टी वासीय करत आहेत. जर आमचे घरदार तोडून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न कराल तर सर्व झोपडपट्टीवासी मुख्य रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा महाराणा प्रताप झोपडपट्टीतील रहिवासियांनी स्टार न्यूज सोलापूरशी बोलताना दिला आहे. यावेळी पार्वती बंबईवाले, सुनीता सूर्यवंशी, संगीता मनसावले, गीता कजाकवाले, रवी बरानपुरे, राखी रजपूत, राधिका फटफटवाले, मुंग्या बरानपुरे, सुंदर मनसावले, शांताबाई कैयावाले, लायव्वा कजाकवाले, लखन मनसावले, मीनाबाई कजाकवाले यांच्यासह महाराणा प्रताप झोपडपट्टीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. रोड चालते, रोडाचं काम चालू आहे, तरी ते म्हणतात आमचं घर पाडून रोड करणार आहे. हे आम्हाला शिकार नाही. आमचं जरी घर पाडले तर आम्हाला जागा पाहिजे. आम्ही लय दिवस झाले मी इथं राहतात, आम्हाला असं कोण म्हणले नाही की आमचं घर पाडणार आहे, आम्ही तर रोड करणार आहे. आता काही लोक इकडे तिकडचे आलेले आहेत सोसायटीचे, ते म्हणतात तुमचं घर पाडणार आहे आणि हे करणार आहे, अशी धमकी मिळते आम्हाला. आता रोड होणार आहे, तुम्ही आता आलेले आहे, आम्ही लई दिवस झाले इथं राहायला आहे, पण तरी आम्हाला काय रोडची हे सेवाच नाही. आम्हाला काय ड्रेनेजलाइन नव्हती, नळ नव्हतं, काहीच नव्हतं, तरी स्वतः करून घेतलेलं आहे आम्ही, तरी पण हे लोक येऊन आम्हाला त्रास करतात. किती वर्षापासून तो कोण्या बेटानिया मराठीनिया कोण्या माय बिधवी औरत एक बच्चा लेके करके खातू और जिसके आदमी है उन करके खाते. मेरा तो कोनी चिनिया वो जगन हमारी जाएंगे तो इसके बंगले का कस्बा हम पकड़ेंगे. हम पत्थरों को सिर डाल के रहेंगे इसके जगन में. हम ये हमारे को बहुत तराज दे रहे हैं. ये सामने वाला हमको रोड करने वाले को भी हरा के बोल रहे, वो इतनी जगन ले इधर की सब उखारो करके एक सरीका लगाओ. इधर की जाने बोल 15 फुट इधर की भी जाने बोल.